नाशिकच्या मुंबई आगरा महामार्गावर आडगावजवळ बस आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला असून कंटेनर रस्त्यावर उलटलाय तर एसटी बस निम्म्याहून अधिक कापली गेली. यात 6 ते 7 जण जखमी झाले असून गंभीर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडला. आडगाव गावातून ही एसटी बस महामार्गावर येत असताना ओझर गावाकडून नाशिकच्या दिशेनं भरधाव जाणारा कंटेनर बसवर आदळला आणि या जोरदार धडकेमुळे कंटेनर रस्त्यावर उलटला तर बसचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी 2 ते 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून. मुकुल, नेमका कसा झाला अपघात आणि सध्या काय अपडेट्स आहेत? हेमाली, अत्यंत विचित्र पद्धतीने हा अपघात झालेला आहे. ही जी एसटी बस होती ही आडगाव गावातनं महामार्गाच्या दिशेने ओझरकडे चालली होती आणि त्याचवेळी भरधाव वेगानं येणारा कंटेनर हा या बसवर आदळला आणि त्या दोघांच्या धडकेमध्ये एक टू व्हीलर चालक त्याच्यामध्ये अडकला गेला. त्याच्यावर 2 जण होते, ते दोघही गंभीर जखमी आहेत. अशा पद्धतीचा विचित्र अपघात झालेला आहे. 6 ते 7 जण जखमी आहेत, त्यांना 2 वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. धन्यवाद मुकुल आपण दिलेल्या या माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.